इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक पाठ क्रमांक अकरा आपले घर व पर्यावरण तुम्ही शाळेत बाजारात व परगावी जाताना प्रवासात अनेक गोष्टी पाहता त्यामध्ये तुम्ही घरांचं निरीक्षण कधी केलं आहे का आज आपण घर व घरांचे काही प्रकार पाहणार आहोत घरांचा उपयोग प्रामुख्याने निवाऱ्यासाठी आणि विश्रांतीसाठी होतो घरामुळे आपल्याला थंडी ऊन वारा पाऊस जंगली श्वापदे समाजकंटक इत्यादीपासून संरक्षण मिळत असते हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून घरे बांधली जातात त्यामुळे घरांच्या प्रकारात व रचनात विविधता आढळते घरे बनवण्यासाठी विटा सिमेंट लोखंड लाकूड पाणी खडी काच माती फरशी वाळू कौल पत्रा इत्यादी साहित्य वापरतात सर्वसाधारणपणे छोट्या खेडेगावातील घरे ही माती कौले पत्रे इत्यादी साहित्य वापरून तयार केलेली आढळतात मोठ्या शहरातली घरे मात्र सिमेंट लोखंड फरशी खडी इत्यादी साहित्य वापरून तयार केलेली आढळतात पहा आहे मातीचे घर मातीपासून बनवलेले आहे हे घर पानांपासून व बांबूंपासून बनवलेले आहे आणि हे घर मात्र सिमेंट खडी व कोल यापासून बनवलेले आहे हे घर मजबूत असते ही पहा इमारत वाडा बंगला ही घरे प्रामुख्याने शहरामध्ये आढळतात वरील आकृतीत भारताचा नकाशा व त्या त्या भागात पूर्वीपासून वापरत असलेले घरांचे प्रकार दाखवले आहेत घरांच्या रचनेमध्ये प्रदेशानुसार होणारे बदल आपण आता समजून घेऊयात वाळवंटी प्रदेशातील घरे पर्वतीय प्रदेशातील घरे कमी पावसाच्या प्रदेशातील घरे दलदलयुक्त प्रदेशातील घर जास्त पावसाच्या प्रदेशातील घरे पठारी प्रदेशातील घर जास्त पावसाच्या प्रदेशातील घर पहा मध्यम पावसाच्या प्रदेशातील घरे मैदानी प्रदेशातील घरे पर्वतीय प्रदेशातील घरी त्या त्या प्रदेशात असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात घरांच्या प्रकारात त्यांच्या रचनेत ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते यामुळे आपल्याला घरांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात प्रत्येकाला हवा अन्न पाणी वस्त्र व निवाऱ्याची गरज असते परंतु या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असे नाही त्यामुळे निवारा नसलेले अनेक लोक आपल्या अवतीभोवती दिसतात अनेक लोक रस्त्याच्या बाजूला माळराणावर पदपथांवर पुलाखाली पडक्या इमारतींमध्ये रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानके अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहतात उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते काही शहरांमध्ये शासनामार्फत बेगरांसाठी रात्रनिवारेसुद्धा उपलब्ध केले जातात स्वच्छ पाणी पुरेसे अन्न निवारा आणि शिक्षण मिळणे हे आपले हक्क आहेत परंतु बेघरपणाची कारणे वेगवेगळी असतात दारिद्र्य नैसर्गिक आपत्ती शारीरिक व मानसिक आजार बेरोजगारी अपुरे आर्थिक उत्पन्न परवडणाऱ्या घरांचा अभाव इत्यादी कारणांमुळे समाजातील काही लोक बेघर आढळतात बेघरपणा ही एक सामाजिक समस्या आहे परंतु शासन वेळोवेळी अशा बेघरांसाठी सतत मदत करत असते जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात जाता। त्यामुळे जल वायू ध्वनी व मृदा यांचे प्रदूषण होते परिणामी पर्यावरणाची हानी होते शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर घरे व रस्ते बांधण्यासाठी वापरली जाते शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्यामुळे वणांसाठी राखलेली जमीन शेतीसाठी वापरली जाते त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते त्यामुळे वणांचा प्रदेश कमी होत आहे घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर केला जातो ऊर्जा स्त्रोतांच्या जीवनातून वायू प्रदूषण होते कोळसा नैसर्गिक वायू खनिज तेल यासारख्या स्त्रोतांचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यामुळे त्यांचे साठे झपाट्याने कमी होतात व ऊर्जेच्या टंचाईची समस्या निर्माण होते म्हणूनच सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासारख्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व प्रदूषण न करणाऱ्या ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवायला हवा व पर्यावरणपूरक घरे माणसाने बांधायला हवीत हे पहा पर्यावरणपूरक घर आणि त्याची काही वैशिष्ट्ये पण दिलेली आहेत बघा नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर होतो बायोगॅस पवन ऊर्जा व ऊर्जा व सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केला जातो पाण्याचा सुद्धा पुनर्वापर केला जातो तसेच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला जातो कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगांचा अभाव असतो याच्यामध्ये घरांमध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची उत्तम सोय असते त्यामुळं माणसानं काय केलं पाहिजे पर्यावरणपूरकच घर बांधण्याचा प्रयत्न केला पाहिजे माणसांप्रमाणे निसर्गातील इतर सजीवही निवारा तयार करतात त्यांचे निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात माणसांनीही पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपी घरे बनवली पाहिजेत तर मुलांनो आज आपण काय पाहिलं प्रदेशातील हवामानाच्या बदलानुसार घर बांधणीमध्ये विविधता दिसून येते तसेच प्रदेशानुसार असलेली घरांची रचना वेगवेगळी असते घरे बांधण्यासाठी विविध साहित्य वापरले जाते ते निसर्गातील घटकांपासूनच बनवलेले असते त्यामुळे ऊर्जेचा वापर, वापर सुद्धा कमी करावा तसेच नैसर्गिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवणे गरजेचे आहे व पर्यावरणपूरक घरांची निर्मिती माणसाने वेळोवेळी केली पाहिजे आणि हे करत असताना पर्यावरणाची हानी होणार नाही ना याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे तर बाळांनो तुम्हाला हा पाठ नक्कीच चांगला समजला असेल